तीन पीठातलं, साडेतीन पीठातलं एक म्हणून ओळखलं जाणारं हे आहे महालक्ष्मीचं मंदिर. मी आलेलो आहे कोल्हापूर या ठिकाणी. चला तुम्हाला दर्शन सफारी करून जाऊ. स्थापत्य अभियांत्रिकीचा हा उत्तम असा नमुना. मला माहित आहे की शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरचं वैभव एक वेगळंच वैभव असं होतं. आज हे आहे जसं की मंदिरासाठी लागणारं सामान आणि इतर खेळणी वगैरे. फ्रंटचा हा आपण व्ह्यू बघितल्यानंतर साईडचा गेटमधून आत आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही राईट साईडला वळाल त्यावेळेस तुम्हाला हे मंदिर दिसेल. बरेच विक्रीचे स्टॉल, बरेच जणांचा उदरनिर्वाह हा होत असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतातीलच, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील बऱ्यापैकी इकॉनॉमी जी आहे ती प्रगती करते. मंदिर असो अशा अध्यात्मामुळे एक प्रकारचा लाखो जणांना रोजगार यातून पैदा होतो. आणि केवळ रोजगारच पैदा होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे हे आता मी ह्या ठिकाणी चप्पल ठेवली. चप्पलचं स्टँड आहे आणि चप्पल ठेवून मी डायरेक्ट लाईनला उभे राहील.